हेलो दोस्तों, जैसे कि आप देख सकते हो एक बंगाल मॉनिटर जंगल से भाग कर यहाँ एक सरकारी हॉस्पिटल उसमें आया है। तो अभी वो बहुत डरा हुआ है, तो हमें बहुत सावधानी से उसको रेस्क्यू करना होगा क्योंकि वो कभी भी अटैक कर सकता है, काट सकता है हमें। तो बड़ी सावधानी से हम उसको रेस्क्यू करते हैं। हा आहे बंगाल मॉनिटर, ज्याला आपण मराठीमध्ये घोरपड बोलतो। ॲक्च्युली बघू शकतो कशा प्रकारे स्टील एवढी जाड आहे शेपटी। जेव्हा पण कोणता प्राणी येतो त्याला जर त्याला शिकार बनवायचा असेल तर तो काय करतो, त्या शेपटीचा वापर करतो। पहिले शेपटी त्याला मारून मारून पूर्ण त्याला एकदम लुला बनवतो, जेणेकरून मग त्याला पकडायला त्याला बरा पडतो। हा आम्हाला भेटला होता एका आपल्या रोहतील सरकारी हॉस्पिटलमध्ये, तिथे तो आला होता। तर तिथल्या लोकांनी, कर्मचारी जे होते, जे स्टाफ तिथे काम करतात, त्यांनी मला फोन केला की असा असा प्राणी आहे। तर आम्ही गेलो तिथे, आमची टीम गेली आणि आम्ही त्याला व्यवस्थित रेस्क्यू केला। तर आता त्याला आम्ही आलो जंगलामध्ये सोडायला, कारण सिटीमध्ये जर हा राहिला तर त्याला माणसांपासून खूप धोका आहे, कारण त्याला मारतील। तर तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थितपणे कशाप्रकारे तो आता आला स्केल सोडायला, तुम्ही बघू शकता एकदम जवळून। जसं साप जसं आपली त्याची कात सोडतो तशा प्रकारे हा सुद्धा त्याची कात सोडायला आला आहे। बघा त्याची कात आहे, पूर्ण स्किन पूर्ण त्याच्या नंतर चेंज होणार। पायाच्या नख्या तुम्ही बघू शकता त्याच्या किती टोकदार आहेत। तर हा जो प्राणी हा आपल्या घरामध्ये जर आला तरी तो भिंतीवर वगैरेच राहतो, भिंतीवर चढतो तो। बंगाल मॉनिटर नॉर्मली कोंबडीचे पिल्लू वगैरे जर आपल्या गावामध्ये आलं तर कोंबडीचे पिल्लू वगैरे तो एकदम आरामात खाऊ शकतो। खूप चप्पल असा हा प्राणी आहे, खूप चप्पल, एकदम फाईटसुद्धा याचे जोरात होते, खूप जोरात चावत होतो। तुम्ही एकदम जवळून बघू शकता त्याला, यांचे साईज खूप मोठे होते, नाईपेक्षा 10 फुटाच्या आसपास अंदाजे होते। आणि हे मोठं झाल्यानंतर बकरी किंवा डुकराचं पिल्लू वगैरे असे मोठे मोठे प्राणी ते खाऊ शकतात, आरामात खातात। तर याला आपण जंगलामध्ये राहण्याची की शिवाजी महाराजांचा जेव्हा काल होता आपल्याकडे, तर तेव्हा जे तानाजी मालुसरे होते ते गाडावर चढण्यासाठी जे दोरीचा वापर करायचे, तेव्हा ह्या प्राण्याचा जास्त वापर करायचे। तर ह्या प्राण्याला दोरी बांधून ते वरती
चढायला लावायचे, जेणेकरून त्यांना एखाद्या किल्ल्यावर चढायला त्यांना एकदम इझी व्हायचं. तर असे हा घोरपड प्राणी आहे, बघू शकता. त्याला आता आपण व्यवस्थित रिलीज करूया. मला डेंग्यू.